ताज्या बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी प्रतीक्षा, आपण पाहताय News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 6 न्यूज मध्ये पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी. अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला, त्यामुळे ओढे नाले भरून वाहू लागले. तर या पावसामुळे उन्हाळ्याच्या गरमीपासून थोडासा दिलासा जिल्हावासियांना मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेगणित वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात 16 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा 147 वर जाऊन पोहोचलाय. ही माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. आषाढी पायी पालखी सोहळा यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र ही परंपरा खंडित न करता हा सोहळा घरीच अनुभवता येणार आहे. पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यासाठी आता या सोहळ्याच्या निमित्ताने प्रयत्न केला जाणार आहे. पीपल्स हेल्पलाईनने पांडुरंग आपल्या दारी या उपक्रमाचा प्रस्ताव मांडला आहे. या उपक्रमाचे नेतृत्व रामकृष्ण महाराज लवितकर करणार आहेत. प्रत्येक वारकरी घराभोवती 5 झाडे लावून पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका या निमित्तानं बजावणार आहे. कोरोनाच्या वैश्विक संकटात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे सातत्याने मतदारसंघात फिरत आहेत. नुकत्याच त्यांनी मतदारसंघातील रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी भविष्यात मतदारसंघ टँकरमुक्त करणार असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता असल्याचे संकेत उच्च शिक्षण मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 2 दिवसापूर्वीच दिले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं देखील त्यांनी प्रसारमाध्यमांना कळवलं होतं. तर आता ही मागणी मान्य झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. आपण सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी आणि पालक दोन्ही मोठ्या संभ्रमावस्थेत होते की परीक्षांच्या बाबतीत काय निर्णय घेणार. सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि वाढत चाललेला प्रादुर्भाव बघता जुलै महिन्यात परीक्षा घेणं हे योग्य नाही आहे. पालकांना विद्यार्थ्यांना दोघांनाही त्या बाबतीत अत्यंत संभ्रमावस्था होती आणि विद्यार्थी विशेष करून खूप मोठ्या तणावाखाली यामुळे होते. आणि आज ज्या कुलगुरूंची समिती होती त्यांच्याबरोबर आमची बैठक झाली, मी आणि उदय सामंत आणि विशेष म्हणजे आज माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब देखील या बैठकीला हजर होते. वेगवेगळ्या सदस्यांनी त्यांची मतं मांडली. काहींचं म्हणणं एकांचं काहींचं म्हणणं पडलं आत्ता घ्यावी, काहींचं म्हणणं नंतर घ्यावी वगैरे, परंतु मी माझं मत त्या बैठकीमध्ये मांडलं की विद्यार्थी जे काही 6 सेमिस्टर किंवा इंजिनिअरिंगच्या बाबतीत 8 सेमिस्टर ज्यांच्या झालेल्या आहेत, तर त्या 7 सेमिस्टर किंवा 5 सेमिस्टरपर्यंत जो विद्यार्थ्यांचा निकाल आहे केवळ एका शेवटच्या सेमिस्टरच्या याच्यावरून मुलांना जज न करता मागचा सगळा परफॉर्मन्स बघून त्यांच्या ॲग्रिगेट मार्कनुसार त्यांना पास करावं किंवा त्यांचं इव्हॅल्युएशन करावं आणि डिग्री हे करावी. आणि ज्यांना वाटतं की हे ग्रेड मला उचित नाही अशांसाठी पुन्हा एकदा नंतर संधी देऊन त्यांना ऐच्छिक ती परीक्षा ठेवावी असं मत मी देखील आणि आदरणीय सामंतसाहेबांनी देखील मांडलेलं आहे. आणि सगळ्यांच्या मतमतांतरानंतर एक मध्यम मार्ग म्हणून या मताला बहुतांशी मुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे. यावर फक्त काही कायदेशीर सल्ला घेऊन नंतर यानंतर निर्णय असा जाहीर होईल अशी मला खात्री आहे. कधीपर्यंत हा निर्णय जाहीर होऊ शकतो, म्हणजे परीक्षा रद्द होऊ शकतात का असं याचा नाही. एक मात्र आहे की जुलै महिन्यामध्ये परीक्षा घेऊ नये यावर मात्र जवळपास एकमत झालेलं आहे. शिर्डी शिवलगत निमगावातील भाजी विक्रेती महिलेसह तिच्या संपर्कात आलेल्या 7 जणांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असताना आता तिच्या मुलाच्या संपर्कात आलेल्या संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्याचा देखील कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे साईबाबा संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आणि आता सह्याद्री टॉप 6 न्यूजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा.